बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे आली आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे। शेतकऱ्यांना सामाजिक भावनेतून अनेक दानशूर मदत करत आहेत। अशा सामाजिक भावनेतून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी पावडेवाडीतील भाजीपाला व फुलशेती उत्पादक अल्पभूधारक शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे वाटप माजी मंत्री डीपी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांची परिस्थिती बघता प्रत्येकाने शेतकऱ्याच्या मागे फूल न फुलाची पाकळी देऊन उभे राहिले पाहिजे। शेतकरी गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टीमुळे पिसत चाललाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे प्रत्येकाने उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना माजी मंत्री डीपी सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। आज नांदेड शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आणि नांदेड काँग्रेसतर्फे शहर तालुका काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना पंप वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला। विठ्ठलराव पावडे यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला। शेतकऱ्यांची परिस्थिती आज बघता मला वाटतं प्रत्येकाने शेतकऱ्याच्या मागे पूर्ण फुलाची पाकळी देऊन उभं राहिलं पाहिजे अशी कल्पना आहे। आणि शेतकरी ज्या पद्धतीने गेल्या 1.5 वर्षापासून मग ते दुष्काळ असो अतिवृष्टी असो काही ना काही कारणाने शेतकरी पिसला चालला आहे, त्याच्यामागे प्रत्येक नागरिकाने उभं राहणं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य असं मला वाटतं। त्यातूनच हा कार्यक्रम आज इथं झाला। मी सगळ्या शेतकऱ्यांना सुयश चिंतित त्यांना निसर्गाने त्यांच्यावर कृपा करावी आणि लवकरात लवकर रब्बीच्या पेरण्या नांदेडमध्ये सुरू व्हाव्यात अशीच ईश्वराची मी प्रार्थना करतो। 2 वर्षापासून कोविडच्यामुळे एकदम सगळे बिझनेस ठप्प झालेले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं बी आत्मनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मागच्या 2 वर्षापासून आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना मदत होईल असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। मागील वर्षी आम्ही 60 शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे वाटप केले होते, यावर्षी आम्ही पावडेवाडीतील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत आणि फूल उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आम्ही आज फवारणी यंत्राचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर मागच्या 4 दिवसापासून वारीमध्ये पूर्ण पाळीपासूनचं लसीकरणाचा उपक्रम चालू आहे, त्यामुळे युवक काँग्रेस सध्या पूर्ण शेतकऱ्यांच्याच उपक्रमामध्ये पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहे। आजच्या कार्यक्रम विशेष गरीब शेतकऱ्यांना ज्यांना गरजवंत शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी जो यंत्र आहे फवारणीचे यंत्र ज्याला खरंच आवश्यकता आहे अशा लोकांना विठ्ठल भावनी विशेष कार्यक्रम घेऊन आणि अनेक गरीब लोकांना एक फवारणी यंत्राचं वाटप केलेलं आहे। शेतकऱ्याला लहान मोठ्या मजुरायला शेती पालक भाजी करता आम्ही फवारणी करता याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्या विठ्ठल पावड्यांना दिली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन